पनवेलजवळील पळसपे येथील शिरढोण गावच्या हद्दीत असलेल्या साईकृपा हॉटेलजवळ गोवा मुंबई महामार्गावर ट्रक क्रमांक MH05K9309 वरील चालक मासूम नूर मोहम्मद करबेलेकर वय वर्ष 27 याने त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून त्याच्या ट्रकच्या पुढे चालत असलेल्या ट्रेलर क्रमांक MH48AY7048 यास पाठीमागून धडक देऊन बाजूने जात असलेल्या इको कार क्रमांक MH06CD2386 याला धडक मारून झालेल्या अपघातात नितीन भोंगे वय वर्ष 24 व जयराम रावते हे किरकोळ जखमी झालेत. तसंच त्यांच्या ट्रक केबिनमध्ये झोपलेला यशवंत सोनजी फडवले वय वर्ष 27 हा गंभीररीत्या जखमी होऊन मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत पळसपे फाटा येथे ट्रक क्रमांक MH12MX2395 MH01BU9779 या गाडीत धडक दिल्याने या गाडीतील एक जण जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती.